केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी असलेला प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्प आणि या प्रकल्पाचं भूमिपूजन आहे त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरमध्ये येऊन करणार आहेत. मी त्याच ठिकाणी आहे. आपण पाहू शकतो की इथे प्रशासनाकडून या सर्व सभेची आहे ती जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. आपण बघाल तर भव्य असं व्यासपीठ आहे ते उभारण्यात आलेलं आहे. तर दोन्ही बाजूला जे फ्लॅक्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत. जवळपास 76,000 करोड रुपयाचा निधी ह्या बंदरासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. एकूणच पाहायला गेलं तर आज ह्या बंदराचं आहे ते भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी जवळपास 5,000 लोक उपस्थित राहतील अशी भव्य व्यवस्था आहे ते इथे करण्यात आलेले आहे. एकूणच पाहायला गेलं गेले काही दिवस पाऊस होता, मात्र ह्याच्यावरती मात करून येथे हे परिपूर्ण व्यवस्था आहे ती इथूनच्या प्रशासनाकडून उभारण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी देशाच्या पंतप्रधानांबरोबरच राज्याचे राज्यपाल, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जे केंद्रीय आणि राज्याचे मंत्री आहेत ते उपस्थित राहणार आहेत. जवळपास हा कार्यक्रम आहे तो 1 वाजता पंतप्रधान बरोबर येतील आणि 1:30 वाजेच्या सुमारास ह्या कार्यक्रमाला सुरुवात होईल अशी माहिती JNPA चे चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिलेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर इथे जी सुरक्षा व्यवस्था आहे ती मोठी ठेवण्यात आलेली आहे. जवळपास 5,000 पोलीस आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ह्या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अगदी व्यवस्थित होईल अशा पद्धतीची आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे. मात्र ह्या कार्यक्रमाला जेव्हा पंतप्रधान संबोधित करणार आहेत ते नेमकं पालघरकरांसाठी आणि देशासाठी काय घोषणा करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संतोष पाटील, ABP माझा, पालघर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.